राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्रॅक्टरमध्ये बसून अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी केली आहे. मागील 2 दिवसात जालन्यात मुसळधार पाऊस पडला असून घनसावंगी तालुक्यात 8 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. त्यामुळे शेतातील कापूस सोयाबीनसह ऊसांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जालना जिल्ह्यात तब्बल 10,000 हेक्टरवरील शेतपिकांचं नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची राजेश टोपे यांनी ट्रॅक्टरमध्ये बसून त्याचबरोबर गुडघाभर पाण्यातून चालत जाऊन पाहणी केली आहे. आज पूर्ण घनसावंगी तालुका जालन्यातले काही महत्त्वाचे ज्या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली त्याचा आढावा या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी त्याचबरोबर डेप्टी कलेक्टरांबरोबर मी घेतलेला आहे. आणि मी काही गावांमध्ये भेट दिलेली तिथं आता मंगरूळ गावामध्ये मी इथे आहे घनसावंगी तालुक्यामध्ये. आणि इथं अतिवृष्टीमुळे इथं बाजूचा एक पाझर तलाव फुटला आहे आणि कंप्लीट पाझर तलाव फुटल्यामुळे हा जो दिसतो आपल्याला काही 1-2 एकर जमीन ही पूर्ण इथे पाण्याखाली गेलेली आहे. आणि एकंदरच मी आता जवळजवळ कलेक्टर साहेबांनी आम्ही संपूर्ण 10-15 गावाचा आणि पंचनाम्याच्या आधी सूचना कलेक्टरांनी आणि आम्ही सगळ्यांनीच दिलेल्या आहेत. त्या पद्धतीनं पंचनाम्याचं काम महसूल विभागाकडून सुरू आहे. आणि काही एक मी आता भोगगावमध्ये बघितला, एक तरुण मुलगा फक्त वाहून गेला पुढे आणि बाकीच्या मग काही प्रमाणात जनावरांचं नुकसान निश्चित प्रकारे आहे. पण मेजर जे नुकसान आहे ते शेतीचं आहे. आणि मला वाटतं काल आम्ही कॅबिनेटमध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि उपमुख्यमंत्र्यांना ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून दिलेली. आज प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर पुढच्या 2-1 दिवसात प्रत्यक्ष जो काही फील्डवरचा रिपोर्ट आहे तो जाईल आणि नंतर मग त्याच्या स्थायी आदेशाप्रमाणे जे काही नुकसान भरपाई असेल ती देता येऊ शकेल किंवा कॅबिनेट ज्या पद्धतीनं ठरवेल त्या पद्धतीनं ही नुकसान भरपाई दिली जाईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.